कमर गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अथर्व हर्बल्स का वॉक इजी, अमेजोन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध। संपर्क क्रमांक 9373308360। तत्कालीन जळगाव महानगरपालिकेत अनेक गैरव्यवहार दडपण्यासाठी माजी मंत्री सुरेश जैन यांनी वारंवार पक्षांतर केले। ज्या पक्षाची सत्ता असेल त्या पक्षात जाऊन त्यांनी सत्तेचा वापर करून सत्तेचा आश्रय घेऊन गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न केला, परंतु घरकुलासारख्या प्रकरणातून त्यांची खरी ओळख जनतेला झाली असल्याचा माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी केला आरोप। रविवारी पत्रकारांशी बोलताना केला त्यांनी हा आरोप। सुरेश जैन हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, नंतर ते शिवसेनेत गेले, अपक्ष राहिले, नंतर राष्ट्रवादीत गेले, नंतर परत शिवसेनेत आले। आपलं आयुष्यभरामध्ये या महानगरपालिकेमध्ये जे जे काही गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केला तो दडपण्यासाठी त्यांनी सातत्यानं सत्ताधारी पक्षाची कास धरली, ते सत्ताधारी पक्षाकडे गेले। आत्ता या ठिकाणी ते शिवसेनेत आहे, म्हणजे नेमकी त्यांची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नव्हती या क्षणापर्यंत की पक्की त्यांची बांधिलकी कुणाबरोबर आहे। पण सध्या शिवसेनेत असल्यामुळे आणि त्यांना या ठिकाणी ही शिक्षा झाल्यामुळे जळगावच्या राजकारण निश्चित त्याचा परिणाम होणार आहे। सुरेश जैन हे एक प्रमुख दावेदार होते शिवसेनेचा उमेदवार म्हणून, या शिक्षा मिळाल्यामुळे त्यांची दावेदारी जवळपास संपुष्टात आलेली आहे। कारण बऱ्यापैकी आता चंद्रकांत सोनवणे हे शिवसेनेचे सन्मानाने आमदार आहे आणि आता 4 वर्षाची शिक्षा झाल्यामुळे नियमानुसार त्यांना उभं राहणं हे कायद्यानंच उभं राहता येणार नाही। जर काही कायद्याने हायकोर्टाने स्टे वगैरे दिला तर गोष्ट वेगळी, त्यामुळे आता दूरगामी परिणाम निश्चित या जिल्ह्याच्या आणि या विधानसभा क्षेत्राच्या राजकारणावर होते। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।